आपल्या बागेत सेटिंग पाहून तर आता थर्ड डिपिंग आहे. तिसऱ्या डिपिंग पर्यंतचे रिझल्ट एकदम बेस्ट आहे. सेटिंगला प्रॉपर साईज केली, डिपिंगला प्रॉपर साईज केली, आता थर्ड चालू आहे. मी जवळजवळ आतापर्यंत 100 एकर 15 ते 20 दिवसात काढले. मला आतापर्यंत तर काही प्रॉब्लेम आला नाही, निवडून पुढे येणार नाही, कारण की त्यांची सर्व्हिस फास्ट आहे. नमस्कार, माझं नाव कुलदीप निवृत्ती कट, राहणार दहेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. आम्ही एसएस म्हणजे एसएस आमच्याकडे नव्हतं, आमच्या गावातच नाही, पण आम्ही संदीप कड आणि मी कुलदीप कड आम्ही दोघांनी एसएस घ्यायचं ठरवलं. त्याच्यात आमचे जोडीदार आहे अजय मेदने, ज्ञानेश्वर सजन कड, हे म्हणा का तुम्ही घ्या, यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. पण कोणतं घ्यायचं याच्यावर आमची म्हणजे माहितच नाही काय आम्हाला त्या गोष्टीचं, काय एसएस हे कुठून येतं, काय येतं, डीलर कोण, आम्ही बऱ्याचशा चौकशी केल्या. त्याच्यानंतर आम्ही पिंपळगावला गेलो. स्टार्टिंग पिंपळगावला गेल्यानंतर तिथं तो कोणी पुण्याचा डीलर होता, तर त्याचं काही लोकेशन लागलं नाही, ते म्हणून पैसे आधी 3-4 महिने आधी भरा, मग ते काय आम्हाला पटलं नाही. मग त्याच्यानंत आम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाहिला मित्रा कंपनीचा, आम्ही येईनी एसएस काढले, मग आता हे घ्यायचं, पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला आम्ही शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट केला. आज मग त्यांच्या थ्रू आम्ही कांतीलाल गावित म्हणून आयवंतवाडीला गेलो. तिकडे त्यांच्याकडे 5 वर्ष पाहून मला वाटतं त्यांनी वैयक्तिक गेले. त्यांच्याशी विचारला आम्ही त्यांना चांगलं, ते म्हणा काहीच अडचण नाही तुम्ही घेऊन टाका. पण तरी पण आम्ही गावात आलो. मग आमचे दाजी बाळासाहेब थुबे म्हणून त्यांच्या जोडीदाराने गेले तर तीच गावला भालेराव म्हणून, त्यांचं वैयक्तिक क्षेत्रच आहे 60 एकर, त्यांनी घरगुतीच वापरली. त्यांच्याकडून रिपोर्ट चांगला झाला, मग आम्ही घेतलं. त्याच्यानंतर पहिलंच मशीन आणलंय आपल्या बागेत सेटिंग पाहून तर आता थर्ड डिपिंग आहे. तिसऱ्या डिपिंग पर्यंतचे रिझल्ट एकदम बेस्ट आहे. सेटिंगला प्रॉपर साईज केली, डिपिंगला प्रॉपर साईज केली, आता थर्ड चालू आहे. ज्याच्याकडे कमीत कमी 20 एकरचा पुढं क्षेत्र आहे त्याला एकट्याला सुद्धा हे मित्राचं स्पेअर परवडू शकतं, कारण आपणही सेटिंग टाकणार. सेटिंग नंतर आपली फर्स्ट डिपिंग, थर्ड डिपिंग, नंतर साईजिंग स्प्रे, बरोबर. त्याच्यानंतर काळीला सुद्धा समजा पाण्याचं वातावरण आलं खूप, आपण काय म्हणतो पाणी उतरल्यानंतर फाटू शकतं, पण त्यावेळेस प्रॉपर कॅल्शियमचा स्प्रे जरी एसएसने गेला तरी ते रान वाचू शकतं. त्याच्यामुळं हे एसएस घेतलंच पाहिजे. पण हे मित्र कंपनीचंच का आम्ही असं राहू का सांगतो, याचं कारण हे याची सर्व्हिस बेस्ट आहे. हे निमेरा तरी आम्ही 10 फोन जरी केला तरी ते येईल. आणि त्याच्यात हे त्यांचं आहे, हे ज्या नळ्या आहे या नळ्या तुम्ही जुन्या मशीनच्या पा एकदम केस म्हणे, यांचं सगळं जाड आहे आणि दंडम आहे. आजपर्यंत सगळे वायचे प्लॉट असल्यामुळे मा हे पुन्हा याला टच होईल तरी मा आज एकपर्यंत एकही फूल फुटलं नाही. मी जवळजवळ आतापर्यंत 100 एकर 15 ते 20 दिवसात काढले. मला आतापर्यंत तर काही प्रॉब्लेम आला नाही, निवडून पुढे येणार नाही, कारण की त्यांची सर्व्हिस फास्ट आहे आणि ते येणार आहे. मी म्हणतो बिझनेस साठी आम्ही घेतलंय, कारण की माझं क्षेत्र आहे सध्या 5 एकर. आम्ही दोघांनी घेतलंय, संदीप कड आणि मी कुलदीप कड, आम्ही दोघांनी म्हणून घेतलंय. आम्ही बिझनेससाठी सुद्धा एकदम योग्य आहे. आणि याच रेटच सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्याला परवडतील अशीच रेट आहे. आणि हे मशीन घ्यायचं खास कारण यांची सर्व्हिस खूप फास्ट आहे. ह्याच प्लॉट मध्ये मला 4 दिवसापूर्वी सेकंड डीपला आम्हाला थोडा अडचण आली, म्हणजे वायच्या प्लॉटमध्ये आमच्या गावात वायचे प्लॉट जास्त असल्यामुळे आम्हाला टर्न मध्ये फुलं ते आमच्याकडून एल्बो तुटून जायचे. मग त्याने आम्हाला एवढी बेस्ट सर्व्हिस दिली का, त्याने आम्हाला लोखंडी फाट्यांचे फुलं आणून दिली ती गोष्ट. आणि सर्व्हिसिंगला सुद्धा त्यांचे माणसं वेळोवेळी येते. त्याच्यानंतर परत असं आलं की आमच्या इथं 5 वर्षापूर्वी आपलं इम्पॉर्टंट मशीन होत, तर ते आमच्याकडं रात्रीचे 10 त्यांचा म्हणजे फुलाची खराबी झाली, तर त्यांनी ते सर्व्हिस साठी फोन केला. म्हणजे आम्ही स्वतः शेतकरी असल्यामुळे आम्ही तिथंच होतो. पूर्ण असं सांगितलं गेलं की आता रात्रीचे 10 आम्ही बंद करणार आहे, आम्ही उद्या सकाळी 11 येऊ. त्यावेळेस तो मशीनवाला किंवा तो शेतकरी काय करेल, त्याची मग तिकडं रिझल्टला प्रॉब्लेम, त्या सर्व्हिस वेळोवेळी नाही. त्याच्यामुळं मित्राचं ऑप्शन एकदम बेस्टच आहे.